विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मोडल ऑक्झ्युलरी वापरण्याचं एक वाक्य असतं मोडल मोडल ऑक्झ्युलरी वाक्यात वापरा म्हणून एक वाक्य दिलं जातं त्याच्यासाठी आपल्याला समोर जे दिसत आहेत कॅन कुड मे माइट मस्ट ऑट टू या लॉब्लिक विल शूड हुड किंवा युज टू नीड आणि डेअर ही जी तेरा मोडल लॉक्झलरी वर्ब आहेत ती आपल्याला माहीत असायला पाहिजेत बघा कॅन किंवा कुड काय दाखवतं ॲबिलिटी मे काय दाखवतं पॉसिबिलिटी किंवा मा परमिशन माईटमधून काय व्यक्त होतं लेस पॉसिबिलिटी मेपासून पॉसिबिलिटी आणि माईटपासून लेस पॉसिबिलिटी मस्ट काय व्यक्त करतं कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन म्हणजे बंधन हॉट टू मोरल ड्युटी नैतिक कर्तव्य शल विल सर्टन्टी निश्चितता शूड एखादी कृती करायला पाहिजे शूड ॲडव्हाइस सल्ला फुड किंवा युजअर टू हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट भूतकाळातील सवय नीड नेसेसिटी गरज डेअर करेज धैर्य विद्यार्थी मित्रांनो ही जी मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब आहेत ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत कारण आपल्याला जर इंग्रजी बोलायचं असेल तर पन्नास टक्के इंग्रजी आपण जे बोलतो ते या समोर दिसणाऱ्या मोडल ऑक्झिलरी वर अवलंबून आहे आपण बारावीच्या पेपरला फक्त काय करतो परीक्षेच्या दृष्टीनंच याचा अभ्यास करतो परंतु ते चुकीचं आहे कारण आपल्याला हे मोडल ऑक्झ्युलरी वर्ब जे बारावीच्या परीक्षेला ठेवलेली आहेत याचा उद्देश असा आहे की आपल्याला इंग्रजी परफेक्ट बोलता आलं पाहिजे ज्या शब्दांशिवाय इंग्रजी बोलता येत नाही ते आपल्या समोर आहेत परंतु त्याचे उपयोग आपल्याला आज निश्चितपणे माहीत झालेले असतील आपण परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करू आणि त्याच्यानंतर मग याचा कसा उपयोग होतो बोलल्यामध्ये ते पाहूया बघा आपल्या समोर बोर्डाच्या परीक्षेत जशा पद्धतीचं वाक्य येतं त्या पद्धतीचं वाक्य दिलेलं आहे चाईल्ड विल केअरलेसली ट्राय बिफोर गिविंग अप मेक इट लेस सर्टन म्हणजे ले इथं लेस पॉसिबिलिटी व्यक्त करायची आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे कसं होईल बघा उत्तर चाइल्ड इथं दिलेल्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्सिलरी भरब कोणतं आहे विल त्याच्या जागेवर काय वापरायचं आहे लेस सर्टन लेस पॉसिबल मे किंवा माईट या ठिकाणी आपण मे किंवा माईट याच्यापैकी कोणतं जरी एखादं सहकारी क्रियापद वापरलं तरी ते बरोबर येऊ शकतं आपल्या ॲक्टिव्हिटीशीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी आहे तिथं आपल्याला दोन मार्कासाठी दोन वाक्य विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये एक वाक्य अशा पद्धतीचं असतं हे पक्क लक्षात ठेवा याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला जो टेबल दिलेला आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायचा आहे लक्षात ठेवायचा आहे वारंवार उजळणी करायची आहे फक्त परीक्षेसाठीच अभ्यास करायचा नाही तर आयुष्यभर आपल्याला इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी याचा बोलण्यासाठी याचा उपयोग होणार आहे म्हणून तुम्हाला ही सहाय्यकारी क्रियापद मोडल ऑक्झ्युलरी वर पाठ करायची आहे पुढचं वाक्य बघूया आपण आय हॅव टू क्रिएट अ ब्लूम इन अ डेझर्ट सूचना आहे रिराईट अ सेंटेन्स युजिंग द अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द मोडल ऑक्झलरी आता इथं काय केलंय कोणतं वापरायचंय ते नाही सांगितलं पण काय सांगितलंय अप्रोप्रिएट अप्रोप्रिएट म्हणजे योग्य योग्य असं मोडल ऑक्झ्वेलरी वरब या वाक्यात वापरायचं आहे पण वाक्यामध्ये मोडल ऑक्झ्वेलरी व्हरबच दिलेलं नाही तर मग काय करायचं वाक्यात दिसतंय बघा इथं हॅव टू तु। किंवा जर हॅज टू आलेलं असेल किंवा हॅड टू आलेलं असेल तर त्याच्या जागेवर आपण मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद वापरू शकतो हे लक्षात ठेवा कोणतं मस्ट ते दाखवतं कंपल्शन सी ओ एम पी यू एल एस आय ओ एन कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन तर या वाक्यामध्ये आपल्याला वापरता येईल मस्ट काय वापरता येईल मस्ट बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं हे आता जे शिकवलंय ते अत्यंत महत्वाचं आहे व्हिडिओ पुन्हा 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 बघा आणि आपल्या व्याकरणाचे जे मार्क आहेत ते पक्के करा आपल्याला दोन पैकी दोन मार्क खाली प्रत्येक खाली मिळणार आहे ते कुठंही जाणार नाहीत परीक्षेसाठी शुभेच्छा